एवढे दिवस झाले आपल्याला येऊन तुझ्या बापाने फोन तरी केला तुला? तू पण नाही केला. अग मी नाही केलं तुझ्या बापाला फोन, तर तुझ्या बापाने तर तुला एक फोन केला का? आपण किती दिवस झाले इकडे येऊन? आपल्याला कुठे पप्पा फिरायला नेत नाही तिकडे असल्यावर. अग आपण इथे येतोपर्यंत माऊलीच्या दर्शनाला जाऊन येऊ. दुसरं तर तुझा बाप कुठे नेत नाही आपल्याला, आपणच जाऊ आपले आपले. पप्पा आले? अग हे कस काय आले अचानक? यांना तर आपली गरज नव्हती ना. अयो बाबो भक्ती, तुम्ही तर लईच मेकअप केला आज. मम्मी म्हणले होते आज आपले फिरायला जायचंय. फिरायला जायचं? मम्मी म्हणली पप्पा आपल्याला कधी नेत नाही फिरायला नेत नाही. अरे बाबो आता तुझ्या पशी चव घालायला लागली का माझी आता. हाय बाबा, हाय का मम्मी, हाय घरात? हाँ. तिला कळलं नाही का मी आलेलो अजून? आले का तुम्ही कस काय आले अचानक? कस काय आले म्हणजे आता येवा नाही का? काय बाया, एवढे दिवसानंतर आलो तुला भेटायला, तरी तुला नवल नाही माझं खुशाल. हा तुमचं काय नवल वाटून द्यायचं? त्या दिवशी तर मोठे दिम्माखानी मला घरातून आखलून लावलं तुम्ही, जाय जाय तुझी गरज नाही म्हणून. मग आता कशाला आले? हे बाई तुझा गैरसमज उरायला, तुझ्यासाठी कोणी नाही आलं. हे उग पोरीची आठवण येत होती म्हणून म्हणलं चला यावा भेटून पोरीला. आणि तू कुशल म्हणती माझ्याकडे आली. हा हा मला माहिती ना तुम्हाला कोणत्या पोरीची आठवण येते, लहान येते का मोठी येते म्हणून. तसं नाही, येते पोरीची आठवण येते, मस्त येते. आता तुला नाही येत त्याला काय करणार मी? हा बरं आता ते सगळं जाऊ दे, माणूस एवढं लांबून आलाय, काही चहा पाणी काही आहे का? नाही हा करते ना. ओ करत केलाय तुम्ही येऊन माझ्यावर. पाणी पाजा. बर पुरीच आणि आईच काही गडबड आहे काय? पुढं लईच मेकअप करून बसल्या दोघी बी. एवढं कुठं नशीब आहे आमचं म्हणून आम्ही कुठं लय लांब जावा. ये इथं ज्ञानेश्वर माऊलीला चाललोय दर्शनाला. माऊलीला म्हणजे इथं? हा ज्ञानेश्वर मंदिरात. अरे काय लांब जायचं तुम्हाला फिरायला? आणि कोण न्यायचं आम्हाला लांब? मी आहे ना. तुम्ही ना 10 वर्षात ने नेलं, आज नेऊ राहिले तुम्ही मला. अरे तू अशी मला ना याच्यामुळे राग येतो तो चवणं घाली जाऊ माझी आवर बर लवकर. तुला असा लांब फिरायला येतो आवर तू लगेच लगेच आवर जायचं ना भक्ती लांब फिरायला. हा आवर लगेच खरंच जायचं काय? मग काय मजा करतो का मी उराग लवकर. बर आवरते आवरा चल भक्ती. एवढा नाट्टा फट्टा करून बसले तरी आवरायला गेला खुशाल बिन लाजे. तावा तावा तर बोललोय ना फिरायला जायचं, लोकांकडून 200 रुपये घेऊन पेट्रोल टाकून आलोय. आता काय करावं बा? झमर जे होईन ते होईन, जात आहे. मी आऊन आला काय? का दाजी कधी आले? हे काय आत्ताच येऊन बसलोय. बर तिला न्यायला आले काय? मग चालू आता पण पाहू जरा फिरायला जायचं म्हणते बाहेर. तिची लय हाऊस आहे, आता महिन्यातून 4-4 वेळेस फिरायला नेतो तिला, पण तरी तिची हाऊस होत नाही. इथं आलो तरी तेच फिरायला न्या फिरायला न्या फिरायला न्या. चाललो आता देवगडला घेऊन लांब फिरायला तिला चांगलं. कुठं जाणार मग? देवगडला. बर मला बी यायचं होतं मग, माझ्या लय दिवसात चाललं जायचं जायचं, मग मी बी येतो मग.
यायचं बाई. हो आलो असतो मग तुम्ही सांगत. आवरा मग काय जाऊ सांगत मग काय. आवरलेलेच कपडे सकाळ उठून घातले मी. बर 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 तिचं आवरलं का लगेच निघू. बर बर चालन ना. हा चाल काही नाश्ता पाणी करताना आवर. हो बास का जेवणाचा रे तुम्हाला. मग काय नाही भागलं मग आपलं. हो आपलं काम असं तसं आहे. मग आवरलं का नाही बघतो मी तिचं. अहो जरा काही चहा पाणी तर प्याव द्या. घेता येणार रस्त्याने. इथं पावसा पाणी दिवस आहे. पाऊस आला म्हणजे मधीच. चल मी आवर लग्न पाहत तिचं मग. बर बर बनी पिढा झाली का ताई. भाकरीचा भाव कांटी कांदा. इथं पंचायत पडली होती आता. चला मग काय. अगं ना लवकर कधीच नव्हती दादी निवराली करायला आपल्याला. चला ना जरा येऊ दे ना. चप्पल तर घालू दे. चप्पल नाही. हा बुट चला. तू कुठे आहे. इथे काय बसा. मग इथे जागा पुरणार आहे का गाडीवर. हे पुरलं पुढे घ्या. मी इथे बसतो ना माग. कस काय जागा पुरण पाय बरं तिकडे. मी बारीक आहे. गाडी पाय एखादी मित्राची. हो गाडी आहे पण पेट्रोल नाही. मला गाडीला 200 रुपये देता का. पाहिलं का ते इतरा. बस मग काय बैस. बसले का. बसला. हे काय धोपटी धोपटी काय राही. काय नाही ठेवत तिची. ते रेनकोट घेतलाय अंगात घालायला. पाऊस लागला मग. अरे कधी देवाला गेला होता का नाही तू. हा देवदर्शन भूक लागली होती. जवळ हॉटेल आहे. तुम्हाला कधी चहा नाही पाणी नाही केला. तुम्ही चहा बी नाही घातला. अरे पण तुम्ही कधी देवा धर्माला गेले होते का नाही. देव कुठ पळून चाललाय. देव आहे तिथंच आहे. पण देवदर्शन झाल्याशिवाय ना अजिबात चहा घेत नाही पाणी घेत नाही. बसा लवकर. नाही खाल्ला असं थोडं. देवदर्शन झाल्यावर पाहू. नाटक कधी कुठे गेले होते का नाही देवाला. तारा काय झालं काय झालं. आता पाहू राहिलो ना मी बी. काय झालं काय झालं काय. पेट्रोल संपलं. पेट्रोल संपलं म्हणजे तुम्ही टाकून निघाले नव्हते का. अरे मरणच टाकलं होतं तिच्यात. आता 4-5 दिवसापूर्वी टाकलं होतं. मरणाचं पेट्रोल तिच्यामध्ये 30 रुपयाचं टाकलं होतं मरणाचं. अरे बापरे 30 रुपयाचं. आणि सच कडक कपडे घालून हिंडा. तुम्हाला कळत नाही का पेट्रोल पाणी टाकायचं. चला म्हणे फिरायला. तिच्यात मरणाचं पेट्रोल होती. आता तुमची पिढा भवली. मला आता काय सांगायचं. पास्ता आला भैया. हा काय दाजी बेकारांत राहिला. पेट्रोल संपलं. 30 रुपये पेट्रोल टाकलं म्हणजे मस्त पेट्रोल म्हणे. काय करणे. काय हो तुमचं यो चिकटपणा. हा काय त्या पोराचे हाल केले. कधीच्या नावात तुमच्या संघ आलं लेकरू तर तुम्ही त्याला पेट्रोल पंप पाहायला लावलं. अरे हाल केले म्हणजे काय. आता काय मला माहित होतं का तिचं पेट्रोल संपणार म्हणून. मग टाकून घ्यायचं ना. टाकून घ्यायचं. तुम्ही चला ना. चला 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 मिस्टी गरबर. हा कधीच्या नावात फिरायला निघले वाणी. बहीण भाऊ सारखेच ना तुम्ही. आले इतक्या दिवसातून मग तुम्हाला कळू नाही का आपण पेट्रोल पाणी भरपूर. मग माणसं गडबड होती तुमच्या माग. माय माग कायची गडबड होती. मग तुमचं किती काही चालली. चला 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 कधीच्या नावात निघले वाणी. आता त्या लेकराकडे पैसे नाही काय नाही कुठून टाकीन होते. एवढा गरीब आहे का तू. 100 रुपये नाही त्याच्याकडे पेट्रोलला. तुमच्याकडे होते म्हणून तुम्ही टाकले तर.
मग मी टाकलं होतं मामरा मरणाचं त्या दिवशी. आता माझ्या नाही राहिलं ध्यानात, त्याला काय करणार आहे? येतो का नाही काय नाही तो बी आता लवकर. ध्यान गेलंय तुमचं बँकेत. भूक तर लय लागली. काय ते दाजीन कामाला लावून टाकलं मला, ते पेट्रोल आणायला लावलं. एक तर पैसा नाही, पाणी नाही खिशामधी, गडळ गाण ठेवावं लागलं हो माझं मला. हे काय राव, भूक लागली गावात लागणार तिथे चल भाऊ चल. अरे चाल ना लवकर, काय डगळे टाकीत चालणार रे? हे काय आलं ना, आता इथं भूक लागली, माणस काय करावं. पेट्रोल आणलं पाठी लांबून आणलं मी पेट्रोल. पत्ता लांब गेला, 2 किलोमीटर बोर्ड दिसू राहिला मी. कोणत्या दुनियात गेला होता तू? 2 किलोमीटर 4 किलोमीटर झालं ना त्याला. काय तुम्ही बहीण भाऊ सारखीची. आणि इकडं भूक लागली का? आण मग जेवण, दर्शन झाल्यावर जेवण करू. काय दाजी चिकटवण करू राहिले असं? काय 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 म्हणाल तो? कुठं काय कुठं काय नाही तुम्हाला नाही एखादीचा गाडीचा आवरेज कमी झालं काय नाही, एवढं पेट्रोल टाकलं तरी संपून गेलं तिचं. बर 20 रुपयाचं काय थोडं येतं पेट्रोल? जेवायची सोय करा म्हणतात जवान जवान जवान. हाटेल तर मग तुला सांगितलं ना देवदर्शन झालं, शिवदर्शन नाही करायचं, जेवायचं नाही म्हणून. चहा पाणी तरी घेऊ. अरे सगळं पाहिजेतो बाबा, चहा पाहिजेतो, नाश्ता पाहिजेतो, चारितो. पाणी तर पिऊ म्हणून थोडं पाणी प्यायचं तुला. वाईटा घे बहीण भाऊ सारखेचे तुम्ही सगळे. पाण्याची बाटली जाय लवकर. पैसे पाहिलं का? 20 रुपये नाही घ्यायचं की शेवट पाण्याची बाटली आणायला. हा चालला देवाला याच्याकडे 20 रुपये नाही का पाण्याची बाटली आणायला? जाई घेऊ लवकर. काय नाटकाय राव, 20 रुपये नाही याच्या खिशामध्ये, चालला देव दर्शनाला. आता मी तिले असते, आता 20 रुपयासाठी अख्खी 500 नोट सुट्टी करायची का? 500 बाई. आणि मग झाली असती ना. आता आणून राहिला, जाऊ दे आता, जाऊ दे नाही देऊ का? बरं आता आणू दे त्याला, जाऊ दे. अंतर करतो एकदाचा गळा शांत. निसता बाहेर निघला का खर्चाची काम राहते माणसं माग. जस तुम्हाला ताणच नाही लागत कधी दोस्त. पाणी फक्त मीच पिन आणि मान पोरी देईन, तुम्हाला द्यायची बी नाही. यांना देऊ नका. हॅलो भो, हॅलो भो, दाजी घ्या बरं टापा टापा दर्शन. लगेच जेवायला हो मग. अरे दर्शन तर घेऊ दे बाबा, पाहिलं का लगेच जसं जेवायचं पडलं लगेच याला. चला चला बरं दर्शन घेऊन टापा. दाजी पेढे घ्या ना, पेढे घ्यायचे. चला पुढे हो पेढे घ्या. हे मनातून भाव लागतो देवाला. आमच्या काय मनात भाव नाही का? पाहून देव मला पाव. तुमच्या खिशात दमडी आहे का त्या काही पेढे घेतले नाही काय नाही तुम्ही? मला ना आलं झानपान फुलवा, मनात भाव लागतो मनी नाही भाव द्यावा मला पाव. दोन हात तिसरं मस्तक जोडायचं. चला तुमच्या लय मनी भाव आहे जसा कसे द्यावाला. बसा गाड्या थोडं बस बरं आता खाली. अरे बाबा पाय दुख राहिले. दर्शन चांगले झाले, मस्त झाले ना. हा दर्शन झालं मस्त. बरं ते मग जेवायचं पाहा आता जेवायचं. आपण काहीतरी खाल्लंच असतं मला आहे ना बाबा, आता चक्कर येऊ राहिले.
मग काय वासना नाही इथून उठायची आता. अरे दर्शन घेऊन 10 मिनिटं नाही झाले तर तुम्ही जेवायचे 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 काय वर्षापासून उपाशी होते काय तुम्ही? ओ दाजी मी कालपासून जेवण नव्हतं म्हणलं तुम्ही येणार म्हणून. काय तारा झाली बा आताही बाहेर गेल्यावर जेवायचंच आहे ना. जरा देवाचे तिथं आल्यावर जरा माणसाने निवांत बसावा जरा थोड्या वेळ. निवांत पण ते कावळे मरून मरून जातील ना पोटात. देवा बहीण भाऊ कसे सारखेच तुम्ही. अरे एक काम कर आपण इथं फक्त घाटाहून चक्कर मारून इथं घाटी खाली मस्त एकदम एक नंबर घाटी चल तुला दाखवून आणतो. तुम्ही दोघ जण बसा इथंच बरं का आम्ही येतो जरा चक्कर मारून. चल चल बरं सेल्फी बिल्फी घेऊ जरा तिथं चांगला माणूस 8-10 दिवसापासून बोललं नाही बसलं नाही भेटलं नाही म्हणून म्हणलं चला जावा थोडा निवांत बसावा बोलावा. याचा पाहिला का मधीच पगड बसू जरा एकदा चक्कर मारून ये जरा पहा इकडे पाय ना किती भारी वातावरण जाई जरा चक्कर मारून पाय जरा. हा मी येतो चक्कर हे काय बाया मला ना सुधरून द्यायची नाही गाडी बहीण भाऊ. अरे जरा निवांत बसावा बोलावा माणूस 8-10 दिवसापासून भेटलं नाही बोललं नाही काय तुमचं राव नुसतं जेवण 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 मला खाती का तुमच्या गुणाने भेटला नाही माणूस. तुम्ही मला काढून दिलं होतं मी थोडी चालली एखादा कॅमेरा काढ फोटो बिटू मी जरा आपला एखादा सांगता येईल गेलो होतो दर्शनाला म्हणून. नाही नाही जसं एवढाच पगडा दाखवा तुमचा उलसक प्रेम नाही उतो चाप नाही तुमचं दिलं त्या दिवशी मला काढून घ्या. अरे दाजी थांबा थांबा आम्हाला बी घ्या ना फोटो मध्ये कुठ थांबू मध्ये थांबा तुम्ही काढा बरं. काय पिडा झाली बाई आता फोटो काढा शकतो. हा फोटो माझा एक काढा. अरे फोटो काढू राहिले काय करते थांब थांब फोटो काढ मग झालं का. चला आता जरा जा बरं बरं मग आता हे झालं पण जेवायचं काय आता मग जेवायला काय बारा मुलकाचे उपाशी होते. चला गाड्या तुम्ही जेवायला चला आता असं जेवतो दाबून कधी त्यांना तावडीत सापडलं बाबा त्याची जिरीतच बाबाची आता मस्त जिरीत काय शिर झाला बा आता मी तर किशोर डाबड्या नाही आता काय करावं सकाळपासून आणले ढकलीत ढकलीत कस तरी काहीतरी डोकं लावा लागेल. नाही 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 आपल्याला आहे ना तिथं भांडे घासायला ठेवते आता काय करू. झाली बो आता एवढा लांब आणलं उपाशीच मारलंय दाजी